ओके तो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, तो आज आपल्याला काय करायचे, आज आपण रिएक्शन पाहत होतो टोटल. ओके, काय रिएक्शनचे फॉर्मॅट होतं स्टूडेंट्स, मेटल रिएक्ट विथ मेटल, रिएक्ट मेटल प्लस स्टूडेंट काय होतं, ऍसिड होतं. ओके, तयार काय होतं, कंपाऊंड. ओके, मेटलिक सॉल्ट तयार होतो स्टूडेंट, इव्हन याला आपण काय लिहित होतो, सॉल्ट. ओके, आणि काय प्लस होता, हायड्रोजन गॅस, हायड्रोजन गॅस होता. ओके स्टूडेंट, हा माझा स्टँडर्ड फॉर्म आहे. मेटल आयन्स कोणत्या फॉर्म मध्ये असतं, सॉलिड. ऍसिड कोणत्या फॉर्म मध्ये असतं, क्वेश्चन स्टूडेंट, ऍक्वेस. आणि सॉल्ट कोणत्या फॉर्म मध्ये असतं, सॉलिड. हायड्रोजन गॅस कोणत्या फॉर्म मध्ये, गॅस म्हणजे जी गॅस फॉर्म मध्ये. ओके, हा आपले तयार होत होते. ओके, चला आपल्याला पाहिजे स्टूडेंट, फर्स्ट आपण आहे स्टुडंट, चला मी सोडियम साठी पाहिले होते, मी ऍसिडचे काही एक्झाम्पल इथे लिहितोय स्टुडंट, ऍसिड. ओके, ऍसिडचे एक्झाम्पल काय स्टुडंट, पहिला ऍसिड, पहिला ऍसिड कोणता होता, चला एच पा, पहिला घेतला मी एच सी एल. ओके, एच बी आर. ओके, आणि काय घेतला, एच आय. ओके, त्यानंतर काय घेतलं होतं स्टुडंट, एच एन ओ थायस. त्याच्यानंतर एच टू एस ओ फोर. आणि त्याच्यानंतर स्टुडंट एच थ्री पी ओ फोर, फॉस्फोरिक ऍसिड. ओके, पहिला मेटल झाला होता आपल्या, झाला होता स्टुडंट. चला मेटल आपण कोणते कोणते रिएक्ट होतात पाहिजे, पा हायड्रोजन पेक्षा जास्त कुणाला आपण रिप्लेस करणार स्टुडंट, लक्ष देते तुमच्या, पा हायड्रोजन पेक्षा मोर रिएक्टिव्ह असेल तर होणार आहे स्टुडंट, लक्ष द्या. आपले सिरीज काय होते, कोण सांगताय स्टुडंट, इकडे सांगा, चला पोटॅशियम, त्याच्यानंतर काय होता, सोडियम. ओके, त्यानंतर कॅल्शियम, त्याच्यानंतर कोण आहे, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर कोण आहे, अॅल्युमिनियम, त्याच्यानंतर कोण होता, झेडियम, झेडियम नंतर कोण, एफई, एफई नंतर कोण आहे स्टुडंट, कोण आहे सांगू शकताय, चला एफई नंतर, हा हायड्रोजन, हायड्रोजन नंतर कोण होता, इलेक्ट्रोकेमिकल, हा पाहून सांगा स्टुडंट, पाहून सांगा, चला लेड, लेड नंतर कोण होता स्टुडंट, कॉपर, कॉपर आहे का, हा कॉपर. आणि कॉपर नंतर कोण होता स्टुडंट, हा एज. आणि एज नंतर कोण होता स्टुडंट, एयू. हे तुम्हाला सिरीज पाठे का पाहून ठेवा. ओके, पाठतो स्टुडंट, आता मला सांगा स्टुडंट, मी सिम्पली तुम्हाला आता शिकवतो. ओके, या सिरीज नुसार सांगणार, चल जो रिएक्शन होणार आहे स्टुडंट, कसे रिएक्शन होणार आहे, ऍसिड सॉल्ट कसे रिएक्शन आहे स्टुडंट, मग आता मी काय करतो, ऍसिड, ऍसिड मध्ये कोण येते स्टुडंट, ऍसिड मध्ये कोण आहे, चला सांगा हो, ऍसिड मध्ये कोण आहे, ऍसिड मध्ये कोण आहे स्टुडंट, हायड्रोजन, हायड्रोजन पेक्षा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट फक्त रिएक्ट होणार स्टुडंट. ओके, याच्या आपण काय केलं, त्या केसेस लिहिले काय होते स्टुडंट, पहा आता ऍसिड हा मोर रिएक्टिव्ह आहे, वॉटर पेक्षा वॉटर मोर रिएक्टिव्ह आहे की ऍसिड मोर मोर रिएक्टिव्ह आहे स्टुडंट, कोण आहे, ऍसिड एक वॉटर नाही रे, वॉटर रिएक्ट जास्त असत, आपण मेला असतो पाणी पेले होत. ओके, ऍसिड पेतो एक माणूस कोण ऐकलं कधी, हा नाही स्टुडंट, म्हणजे ऍसिड काय स्टुडंट, वॉटर. पहिली गोष्ट सांगतो स्टुडंट काय आहे, रिएक्टिव्हिटी, रिएक्टिव्हिटी स्टुडंट जर पाहिली तर मला कोण आहे, ऍसिड मोर रिएक्टिव्ह असतात स्टुडंट, ऍसिड मोर रिएक्टिव्ह दॅन कोण, कोणापेक्षा स्टुडंट, वॉटर पेक्षा ऍसिड मोर रिएक्टिव्ह आहे. ओके, मी आता ही तरी हे कन्सेप्ट लिहून टाकला. ओके, आता पहा स्टुडंट, हा एच पा, आता कोण कसा रिएक्ट होतो पहा, पहिला मी मेटल घेतला स्टुडंट, कोणता मेटल घ्यायचा, ओके कोणता मेटल आहे तिकडे स्टुडंट, पोटॅशियम, चला मी पोटॅशियम टाकून दिला. ओके, पोटॅशियम टाकला तर काय होणार आहे, चला पाहू इकडे लक्ष द्या, मी कसा टाकला, एस सी एल मध्ये टाकला स्टुडंट. ओके, आता रिएक्शन कशी होते, मी एकदम रिएक्शन शिकवतो स्टुडंट. ओके, आता मला सांगा स्टुडंट, कशी रिएक्शन होते, एकदम सिंपल आहे. ओके,
आता याचा स्टूडेंट गॅस मध्ये हा एच वर का एच व्हॅलेंस किती किती शिकवले स्टूडेंट्स किती प्लस वन ओके सीएल ची व्हॅलेंस किती मायनस वन ओके पहा स्टूडेंट आता काय होतंय माहिती आहे का लक्षात पोटॅशियम व्हॅलेंस किती दाखवणार आहे प्लस वन ओके मग पोटॅशियम प्लस वन व्हॅलेंस दाखवलं पोटॅशियम पहा मोद एक्टिव आहे काय मोद एक्टिव आहे स्टूडेंट आता एक मी एक्झाम्पल सांगतो एक लक्षात काय एक काय झालंय स्टुडंट पहा स्टुडंट एक लग्न झालं एक दोन प्लस ओके आणि हा कोण आहे स्टुडंट हा प्लस चार वाला मेल आहे आणि हा मायनस चार वाला कोण आहे स्टुडंट फिमेल आहे ओके म्हणजे हे केले आणि गेले फिरायला स्टुडंट फिरायला गेले स्टुडंट बाकी गेले फिरायला ओके आणि तिथे एक हा पोटॅशियम पोटॅशियम मोद एक्टिव ओके आणि पोटॅशियम हा दुसरा एक कोण आहे स्टुडंट कोणतं आहे दुसरं एक गुंड ओके आता स्टुडंट पोटॅशियम कोणापेक्षा स्ट्रॉंग आहे हायड्रोजन पेक्षा आहे हायड्रोजन जवळ स्टुडंट ओके मग काय करेल स्टुडंट सांगा बघा पोटॅशियम कुणाला कुणाजवळ बसल हा मेल सपोज हा मी मेल पकडला स्टुडंट मेल बरोबर मेल हा पोटॅशियम मेलच आहे मेल बरोबर मेल जाईल का मेलला ढकलून पुढे फिमेल पैसे बसल या मेल लावणार चल बाजूला कोणाची जोडी लावणार हा मेल आणि हा फिमेल याचा अर्थ हा इथे जाऊन बसल मग याचा अर्थ काय आला स्टुडंट हा पॉझिटिव्ह चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज ओके हा पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज मोद एक्टिव्ह स्टुडंट कुणावरला पोटॅशियम मोला कुणापेक्षा हायड्रोजन पेक्षा मग हायड्रोजन डिस्प्लेस करत डिस्प्लेस केला तर काय होणार स्टुडंट हायड्रोजन निघून जाणार आहे आणि हायड्रोजन एक पॉझिटिव्ह चार्ज होता पोटॅशियम एक पॉझिटिव्ह म्हणजे प्रोडक्ट काय तयार झाला स्टुडंट बोला प्रोडक्ट काय तयार झाला कोण सांगते की आणि नंतर कोण स्टुडंट कोणाला पोटॅश हायड्रोजनची जागा कोण बसला हा हायड्रोजनची जागा कोण बसला स्टुडंट पोटॅशियम बसला का मोद एक्टिव आहे म्हणजेच केसीएल केसीएल काय झाला स्टुडंट सांगा सॉल्ट झाला का ओके केसीएल काय झाला सॉल्ट झाला फॉर्म्युला फिट फॉर्म्युला कसा झाला स्टुडंट पहा फॉर्म्युला झाला माझा के ची व्हॅलेन्स किती स्टुडंट प्लस वन सीएल मायनस व्हॅलेन्स किती मायनस वन क्रॉस करा स्टुडंट कोण मिळणार आहे ओके आता हा कशात जाणार स्टुडंट हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये होतो काय सांगत होतो कोणत्या फॉर्म मध्ये झाला हायड्रोजन लिब्राइट झाला एच टू च्या फॉर्म मध्ये जरी ऍसिड बेस रिएक्शन असेल स्टुडंट हा रिएक्शनचा टाईप कोणता आहे तर पहा मी हा रिएक्शन आहे डिस्प्लेस केलं कुणाला काढून कुणाला डिस्प्लेस केलं कुणाला ढकललं रे स्टुडंट निकड लक्षात कुणाला ढकलून काढलंय स्टुडंट तुम्ही काय सांगतो का या पोटॅशियमने कुणाला डिस्प्लेस केले कुणाला ढकललंय स्टुडंट हायड्रोजनला आणि हायड्रोजन जागा जाऊन बसलाय ओके हायड्रोजनच्या जागा जाऊन बसलाय म्हणजे याचा अर्थ काय झाला स्टुडंट एक सॉल्व्ह झालं म्हणून मी एक्झाम्पल असं सांगत होतो स्टुडंट पहा हा एक कोण आहे स्टुडंट हा मुलगा आहे ओके आणि हा कोण आहे स्टुडंट ही एक मुलगी ओके ही अशी एक मुलगी ओके आणि बाग फिरायला गेली मग यांच्या गावाची एक पेर जोडी ओके मग याचा अर्थ म्हणून मी काय सांगतो स्टुडंट हा मुलावर पॉझिटिव्ह चार्ज मुलीवर कोणता आहे निगेटिव्ह चार्ज स्टुडंट चला यांच्या पुढे एक दुसरा एक मुलगा आला स्टुडंट ओके आणि हा मुलगा कसा स्टुडंट याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे स्टुडंट मोठा कारण म्हणजे हा कोण आहे स्टुडंट हा स्ट्रॉंग आहे कोणापेक्षा याच्यापेक्षा परंतु हा मुलगा आहे मुलावर पॉझिटिव्ह चार्ज पकडले स्टुडंट ओके आता मला थोड्या वेळाने काय म्हणते हा गुंड पर्सन येईल ओके गुंड पर्सन येईल हा काय म्हणायचा बाजूला तो हा बाजूला जाईल आणि याच्या नंतर हा जो जाऊन जाऊन कोण बसणार आहे स्टुडंट बोला हा जाऊन बसणार आहे ओके म्हणजे कोण जाऊन बसणार आहे तिथं हा जाऊन बसेल ओके हा जाऊन बसल्यानंतर कुणाबरोबर बसणार मी काय सांगतो तो स्टुडंट कोणाबरोबर जाऊन बसणार आहे हे कोण आहे स्टुडंट हे फेमेल आहे हे फेमेल पैसी तो जाऊन बसणार आहे गप्पू मारे ओके म्हणजे याचा अर्थ हा आणि हा बिचारा कुठं जाणार आहे स्टुडंट बाहेर निघून देईल म्हणजे हा त्यांच्या साईडला कुठं बाहेर बसलेला असं बघ त्यांची म्हणजे ओके म्हणजे तर आता असं होणार म्हणजे रिएक्शन आहे स्टुडंट रिएक्शन असेच केमिस्ट्री मध्ये रिएक्शन स्टुडंट चला
आता काय झालं स्टूडेंट, हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा कोण आहे स्टूडेंट पहा याच्यावर किती पॉझिटिव्ह चार्ज आहे, जर एक पॉझिटिव्ह चार्ज असेल तर एक निगेटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह पॉझिटिव्ह मॅच करा स्टूडेंट, आणि हा एक पॉझिटिव्ह काय होणार बाहेर पडला, बाहेर पडून याचा काय होतो स्टूडेंट गॅस तयार होतो, ओके असे रिएक्शन झाली कशी पहा अगोदर पहा हा मेन पॉझिटिव्ह चार्ज आहे जसा या मुलासारखा, ओके हा एक कोण आहे एसिड, एसिड मध्ये कोण असतो एक पॉझिटिव्ह पार्ट आणि एक काय असतो निगेटिव्ह पार्ट, आलवेज पॉझिटिव्ह पार्ट कोण असतो एसिड मध्ये स्टूडेंट हायड्रोजन असतो, हायड्रोजन आहे ओके, आणि कोण राहिलेला पार्ट कोण असेल म्हणजे जात आहे निगेटिव्ह असेल म्हणजे मी असं पेज मध्ये कन्वर्ट केला, ओके हा स्ट्रॉंग आहे स्टूडेंट हायड्रोजन, हा कोण आहे स्टूडेंट हायड्रोजन एसिड मला याच्यापेक्षा हा स्ट्रॉंग आहे म्हणजे हा स्ट्रॉंग आहे तर हा याला डिस्प्लेस केला, डिस्प्लेस केला तर याला रजून बाजूला काढलं, बाजूला काढलं तर हा याच्या फिमेल मधून जाऊन घुसले, हे पेज झाले स्टूडेंट ही जोडी झाली, या जोडीला आपण काय म्हणतो स्टूडेंट सॉल्व करतो कळलं का, सॉल्ट बोलतोय आणि स्टुडंट हा जो झाला कोण झाला हा बाजूला गेलेला पर्सन म्हणजे कोण आहे स्टुडंट हायड्रोजन गॅस, ओके झाली का रिएक्शन तसे स्टुडंट, ओके मग मी एक रिएक्शन घेतली होती त्याच्यानंतर स्टुडंट चला सेकंड रिएक्शन पॉवरफुल, सेकंड रिएक्शन चला पोटॅशियम अजून कसं टाकायचं स्टुडंट चला पोटॅशियम टाकून द्या कुणात टाका एचबीआर मध्ये टाका स्टुडंट एचबीआर हा वॅक्युअस फॉर्म मध्ये पाहिजे हा सॉल्ट आहे हा कोणता आहे गॅस फॉर्म पाच स्टुडंट एचबीआर कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे ऍक्युअस मी दिलेला एसिड कोणत्या पाहिजे ऍक्युअस, ओके आता पहा स्टुडंट की केवळ चार्ज किती वन हायड्रोजन चार्ज किती वन म्हणजे हायड्रोजन बाजूला काढणार आणि केबीआर होणार, ओके एच टू तयार झाला स्टुडंट चला हा कोणता झाला सॉल्ट झाला हा कोणता गॅस फॉर्म मध्ये झाला, ओके रिएक्शन डन आता रिएक्शन बॅलन्स करा स्टुडंट वरती रिएक्शन बॅलन्स करा कोण सांगतोय दोन्ही रिएक्शन बॅलन्स करा चला या रिएक्शन ला बॅलन्स करा के बी आर इकडे कोण आहे के एक बी आर एक ओके हायड्रोजन किती स्टुडंट वन इकडे किती हायड्रोजन टू हायड्रोजन कोणत्या साईडला कमी इथं बोला कोणत्या साईडला हे पहा राईट हँड साईड आहे हा लेफ्ट मग इथं टू करा टू केला आता किती झाले टू हायड्रोजन हायड्रोजन किती झाले टू झाले, ओके आता कोणते पडले स्टुडंट बोल बी आर दोन झाले या साईडला किती वन मग या साईडला टू करा स्टुडंट, ओके टू केला तर कोण झाला पोटॅशियम किती झाले दोन तर इकडे पोटॅशियम किती वन म्हणजे हा पोटॅशियम चेंज करू, ओके स्टुडंट हे बा मी काय सांगितलं तो ओनली प्रिफिक्स अलाउड आहे चेंज करण्यासाठी स्टुडंट सफिक्स ला चेंज करायचं नाही रिमेंबर नाही तर म्हणायचं नाही सगळं एवढं करायचं हायड्रोजन एक टू हायड्रोजन एक राहत नाही स्टुडंट तो अनस्टेबल आहे तो अल्वे स्टेबिलिटी साठी कोणत्या फॉर्म मध्ये राहणार नाही डायमंड फॉर्म मध्ये राहतो, ओके चल याच्यात रिएक्शन सांगा बॅलन्स करून अंजली रिएक्शन बॅलन्स सांगून पाहू याच्यात, ओके हॅलो रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी पहा मी पहिल्यांदा सांगतो ठीक आहे यांना मी इथं लिहितो स्टुडंट चला नाही समजलं ओके मी आता पुढे सांगतो बॅलन्स करायचं स्टुडंट बॅलन्सिंग बॅलन्सिंग शिकून टाक, ओके बॅलन्सिंग शिकतो तरी काही करायचं नाही स्टुडंट बॅलन्सिंगचे पहिले रूल लिहितो स्टुडंट बोथ साईडला काय पाहिजे स्टुडंट सेम नंबर ऑफ आयटम पाहिजे बोथ साइड स्टूडेंट बोथ साइड साइड हैविंग स्टूडेंट काय पाहिजे हैविंग सेम नंबर ऑफ आयटम पाहिजे स्टूडेंट, ओके पहिला रूल आता स्टूडेंट काय असू शकतं इफ लेस नंबर ऑफ आयटम प्रेझेंट लेस नंबर ऑफ आयटम प्रेझेंट इन विच साइड इन विच साइड दिस साइड दिस साइड दिस साइड इन्क्रीजेस इन्क्रीज तेव्हा मी काय म्हणतो इन्क्रीज इन क्रीज इन्क्रीज इन्क्रीज वन बाय वन कसे करायचं स्टुडंट वन बाय वन एक एक बी वन होत जाय स्टुडंट वन बाय वन काय करा स्टुडंट इन्क्रीज वन बाय वन
आणि नंतर काय करायचं स्टुडंट, ओके हे करत असताना काय करायचं स्टुडंट, कन्सिडर वन मॉलिक्युल टेकन, टेक स्टुडंट टेक वन बाय वन मॉलिक्युल, ओके वन बाय वन मॉलिक्युल घ्या. मी आता हे रिएक्शन एक नाही हे कुठं समजून सांगतो इकडे सांगतो चला, ओके त्यानंतर कुठली रिएक्शन घेऊ स्टुडंट, चला पोटॅशियम कसं आता का स्टुडंट, चला पोटॅशियम आहे हा सॉलिड केस मध्ये, त्याच्यानंतर कोणता वापरा एच आय वापरा स्टुडंट, चला एच आय कोणत्या एक्वेस मिडियम मध्ये, अंजली सांगा प्रोडक्ट काय होईल हे सांग. हॅलो हा बोला प्रोडक्ट काय होईल ते, अरे हा करेक्ट के एच आय हा सॉलिड झाला आणि काय झाला स्टुडंट एच टू गॅस झाला, ओके मुलांनी कसं सांगितलं स्टुडंट पोटॅशियम व्हॅलेन्स वन वन पॉझिटिव्ह आणि वन कोण असतो हायड्रोजन वन निगेटिव्ह म्हणून तो के आय हे कसं केलंय मुलांनी हे अंजलीला माहितीये स्टुडंट काय माहितीये हा के प्लस आहे आणि हा मायनस आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मॉलिक्युला हा दोन्ही सांगून दिलं, ओके मला हा आता याच्या स्टुडंट रिएक्शन बॅलन्स करायचे, ओके रिएक्शन बॅलन्स करताना काय पाहिजे स्टुडंट, चला त्यातले रूल वाचा स्टुडंट, बोथ साइड हॅव्हिंग सेम नंबर ऑफ ऍटम, हे पहा बोथ साइडला सेम नंबर ऑफ ऍटम पाहिजे स्टुडंट, इकडे पोटॅशियम इकडे पोटॅशियम, पोटॅशियम सेम आहेत का बोथ साइड स्टुडंट, पोटॅशियम सेम आहेत का बोथ साइड, सांगा तो यस म्हणजे पोटॅशियम बॅलन्स आहे स्टुडंट, नो टेन्शन. मी एक एक मॉलिक्युल घेणं सांगितलं होतो स्टुडंट, कुठला मॉलिक्युल घ्यायचं नाही, लेफ्ट हँड साइड बॅलन्स केली की राईट हँड साइड ऍटोमॅटिक काय होणार आहे स्टुडंट बॅलन्स होणार आहे, ओके म्हणून मी पहिला मॉलिक्युल घ्यायचा. आता पहिला मॉलिक्युल घेत असताना कोणता घ्यायचा असतो स्टुडंट, मोठा मॉलिक्युल घ्यायचा असतो, पहिल्या लक्षात घ्या कोणता मॉलिक्युल घ्यायचा, वन बाय वन मॉलिक्युल, वन बाय काय झाले दिस साइड इन्क्रीज वन बाय वन मॉलिक्युल, टेक वन बाय वन मॉलिक्युल. परंतु मी काय सांगतो स्टुडंट, चला मी काय सांगतो स्टुडंट, चला याच्या सांगतो स्टुडंट, टेक वन बाय वन मॉलिक्युल कोणत्या साईडचा घ्यायचा स्टुडंट, कसले घ्यायचा तर याच्यात सांगून घेतो स्टुडंट, मी टेक वन बाय वन मॉलिक्युल लार्ज साईज, लार्ज साईजचा घ्यायचा स्टुडंट म्हणजे मोठा मॉलिक्युल घ्या, ओके आता पहा स्टुडंट याच्यात मोठा कोण आहे रे, के मोठा आहे का एच आय मोठा आहे, कोणाच्या नंबर ऑफ मॉलिक्युल जास्त आहे स्टुडंट, हॅलो अरे के एकटाच आहे स्टुडंट या मॉलिक्युल, हा नाही नाही हाय का हाय कंपाऊंड आहे स्टुडंट रिएक्ट होण्यासाठी, हाय रिएक्टंट आहे आणि हाय रिएक्टंट आहे, ओके कोणत्या रिएक्टंट मध्ये नंबर ऑफ आयटम जास्त आहे तर कुणाच्या रे स्टुडंट, हे वायच्या आयटम किती तर वन, हा याच्यात वन, हा एच आय मध्ये दोन झाले ना स्टुडंट, दोन नंबर ऑफ आयटम दोन आहे म्हणजे एच आय घ्यायचं पहिल्यांदा स्टुडंट बॅलन्स करण्यासाठी, बॅलन्सचे रूल सांगतो चला. आता मी बॅलन्स करण्यासाठी स्टुडंट मी आतमध्ये डिस्टर्ब करणार नाही स्टुडंट, मी काय चेंज करणार आहे प्रिफिक्स चेंज करणार, ओके आतमध्ये चेंज करायचं नाही स्टुडंट, म्हणून याला बंद करून टाकलं ब्रॅकेट बंद, म्हणजे सफिक्स चेंज करायचा नाही स्टुडंट. चला आता पहा स्टुडंट हा कोण आहे, हा बॅलन्स करत रिएक्टंट साइड बॅलन्स करा स्टुडंट, प्रोडक्ट साइड ऍटोमॅटिक होऊन जा, चला याच्यातला कोणता घेतला स्टुडंट, बॅलन्सिंग करण्यासाठी मी लिहितो की बॅलन्सिंग माझे स्टेप आहे स्टुडंट, ओके बॅलन्सिंग बॅलन्सिंग स्टेप, ओके बॅलन्सिंग स्टेप मध्ये कोण आला, हा के आला प्लस काय झाला एच आय झाला स्टुडंट, ओके त्याच्यानंतर कोण झाला के आय प्लस कोण झाला एच टू ओ, ओके मी स्टुडंट कोणता सिलेक्ट केला सांगा पाहू, एच आय सिलेक्ट केला फर्स्ट स्टेप मध्ये, ओके स्टेप वन मध्ये मी हा सिलेक्ट केला, सांगा पाहू आता दोन्ही साईडला सेम करायचं एच किती स्टुडंट, वन इकडे किती ते एच बोला स्टुडंट, एच किती ते इकडे, हा पहिल्यांदा असं बॅलन्स होऊन जाणार, सांगा बघा पाहू आता काय होणार आहे, इकडे एच एक आहे इकडे एच दोन आहे, म्हणजे ज्या साईडला कमी त्या साईडला इन्क्रीज करायचं, काय म्हणले इफ लेस नंबर ऑफ ऍटम आर प्रेझेंट इन विच साईड दिस साईड इन्क्रीज वन बाय वन,
वन बाय वन सांगा पाहू स्टूडेंट कोणत्या साईडला हायड्रोजन आयटम कमी आहे. व्हिच साइड इज लेस नंबर ऑफ आयटम. आठ वजन जर तुम्ही बोलाय क्वेश्चन मुलांनो हे लेफ्ट हँड साइड आहे म्हणजे लेफ्ट हँड हा लेफ्ट हँड साइडला रिएक्टंट साइड बोलतो. राइट हँड साइडला काय बोलाय स्टूडेंट प्रोडक्ट झाला नवीन कंपाऊंड तयार झाला. ओके माझ्या लेफ्ट हँड साइडला स्टूडेंट आता मी हा मॉलिक्यूल घेतला स्टूडेंट कोणता मॉलिक्यूल घेतला लार्ज साइज मॉलिक्यूल म्हणजे ज्याच्या आयटम नंबर ऑफ आयटम ज्यादा आहेत स्टूडेंट असा मी मॉलिक्यूल सिलेक्ट करणार. असा मी रिएक्टंट सिलेक्ट केला स्टूडेंट रिएक्टंट एच आय केला. ओके एच आय मध्ये स्टूडेंट दोन हायड्रोजन इकडे एक हायड्रोजन स्टूडेंट इकडे दोन हायड्रोजन कोणत्या साइडला हायड्रोजन कमी स्टूडेंट लेफ्ट हँड साइडला कमी. किती हायड्रोजन कमी तर बोला कोण स्टूडेंट किती कमी तर दोन. मग आता हा पहिला नंबर किती एच आय अगोदर काही नाही लिहिला म्हणजे किती स्टूडेंट वन म्हणजे वन पासून मला काय करायचं वाढवायचं म्हणजे पहिला एक घेतला होता मी एच आय नाही मला बॅलन्स झाला मग आता मी दोन एच आय घेणार घेऊन पाहणार वन 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 वाढवत जायचं स्टूडेंट एक वाढवायचं नाही चार पास. ओके मग आता मला सांगा हे दोन झाले हायड्रोजन किती झाले या साईडला स्टूडेंट दोन या साईडला हायड्रोजन किती झाले स्टूडेंट चला दोन या साईडला स्टूडेंट हायड्रोजन किती झाले हायड्रोजन किती झाले टेल मी. नो 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 हा स्टूडेंट एच आय आणि हा एच आय चे किती आयटम आहे स्टूडेंट किती आयटम दिले दोन हे असे एच आय चे किती आयटम आहे हा बोल कुठे कसे होणार स्टूडेंट किती झाले वन वन किती झाले किती होते वन प्लस वन किती होईल हा म्हणजे दोन आहे ना स्टूडेंट हा चला दोन मग इकडे आय किती पाहिजे स्टूडेंट किती दोन म्हणजे चार पैकी तुम्ही दोन करून टाका. ओके स्टूडेंट पाहता हायड्रोजन बॅलन्स झाले बोथ साइड प्लन. ओके हायड्रोजन बॅलन्स झाले मग हायड्रोजन वरचं डॉक्टर मी टिक मार्क केलं. ओके आयडीन बॅलन्स झाले स्टूडेंट दोन्ही साइडला. ओके आयडीन बॅलन्स झाला मग मला सांगा लेफ्ट हँड साइडला काय राहिला बॅलन्स इनका ओनली पोटॅशियम राहिला. चला आता मी पोटॅशियमच मी सेकंड स्टेपला पोटॅशियमकडे डोकं वळवतो. ओके पहा पोटॅशियम स्टूडेंट पोटॅशियम इकडे किती वन या साईडला पोटॅशियम किती स्टूडेंट किती तर सांगा किती तर स्टूडेंट पोटॅशियम हे किती तर के आय प्लस हा के आय प्लस के आय स्टूडेंट हे म्हणजे के आय किती तर दोन पोटॅशियम किती झाले टू या साईडला पोटॅशियम किती स्टूडेंट किती तर वन म्हणजे किती हा किती करायचं स्टूडेंट वन बाय वन वाढवायचं म्हणजे पहिला वन बघा अजून एक करा. ओके टू झाला रिएक्शन बॅलन्स झाली पहा स्टूडेंट. ओके हा बॅलन्स झाला मग आता पहा माझा लेफ्ट हँड साइड बॅलन्स स्टूडेंट लेफ्ट हँड साइड सर्व बॅलन्स केले राईट हँड साइड बॅलन्स पासून पहा दोन पोटॅशियम आहे दोन पोटॅशियम आहे स्टूडेंट पहा दोन हायड्रोजन आहे दोन हायड्रोजन आहेत हे दोन हायड्रोजन आहे स्टूडेंट दोन हायड्रोजन आहेत. ओके म्हणजे याला रिएक्शन बॅलन्सिंग बोलतो. ओके समजले का आता स्टूडेंट हॅलो हा आता स्टूडेंट आता मी काय करतो मी एक रिएक्शन घेतो आता अंजलीला विचारतो मी एक एक मुलाला विचारतो. ओके मग करायला पुढे जाऊ. ओके आता मी काय केला स्टूडेंट एच एन ओ थ्री घेणार. ओके मी अजून हाच घेतो स्टूडेंट सोडियम हा एच एन ओ थ्री. ओके सांगा पो स्टूडेंट अंजली सांगतो हा पोटॅशियम घेतला पोटॅशियम कोणता आहे सॉलिड फॉर्म मध्ये आहे ठीक आहे एच मी ऍक्युस पास लिहिले हा प्लस कोण आहे एच एन ओ थ्राइस आहे. ओके एन ओ थ्री आहे ठीक आहे ऍक्युस फॉर्म मध्ये आहे स्टूडेंट सांगा पो काय होईल प्रोडक्ट अंजली काय होईल के एन ओ हा करेक्ट के एन ओ थ्री म्हणजे पोटॅशियम नायट्रेट बोलतात याचं नाव काय स्टूडेंट पोटॅशियम पोटॅशियम काय स्टूडेंट नायट्रेट आहे. ओके पोटॅशियम नायट्रेट आहे प्लस बाहेर काय पडेल स्टूडेंट सांगा बाहेर काय पडतो
हाइड्रोजन गैस एच टू गैस ओके रिएक्शन बैलेंस पतंजलि रिएक्शन बैलेंस करना मजे लेफ्ट हैंड साइड स्टूडेंट ओके साइड को स्टूडेंट साइड है हा स्टूडेंट है लेफ्ट 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 साइड ओके हैंड हैंड एच हैंड साइड स्टूडेंट यस घेला आता है राइट हैंड साइड स्टूडेंट राइट हैंड राइट राइट हाँ हैंड स्टूडेंट एच साइड स्टूडेंट बाजू मध्य यस ओके आर एच एस आता मला सांगा स्टूडेंट रिएक्शन बैलेंस करून दाखवून मोठा मॉलिक्यूल को स्टूडेंट सांगा लेफ्ट हैंड साइड मध्ये मोठा कोण आहे पोटॅशियम मध्ये पोटॅशियम पोटॅशियम मोठा नाही स्टूडेंट पोटॅशियम मोर रिएक्टिव आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल जास्त नंबर ऑफ आइटम कोणत्या कंपाउंड मध्ये आहे स्टूडेंट हे एच एन हाय रिएक्टेंट आहे हाँ एच एन ओ थ्री मध्ये मग आता एच एन ओ थ्री ला मी कन्सिडर करणार याला बॅलन्स करणार लवकर ओके याला बॅलन्स करण्यासाठी स्टूडेंट कसं लिहिणार इकडे पहा याला बॅलन्सिंग करण्यासाठी ओके आता मला सांगा स्टूडेंट चला अंजली सांगत पहा हायड्रोजन इकडे किती तर किती तर हॅलो हा वन या साईडला किती तर या साईडला किती तर हाँ मी काय केलं बोथ साइड हैविंग सेम नंबर ऑफ आइटम परंतु असं झालंय का दोन साइडला सेम नंबर ऑफ आइटम असेल तर रिएक्शन बैलेंस नाही इफ लेस नंबर ऑफ आइटम आर प्रेजेंट इन व्हिच साइड कोणत्या साइडला लेस आहे एलएचएस साइडला लेस आहे दिस साइड इंक्रीजेस वन बाय वन वाढवायचं स्टूडेंट चला हायड्रोजन आणि टेक ओनली वन टेक वन बाय वन मॉलिक्युलर मॉलिक्यूल कसा घ्यायचा स्टूडेंट्स पहिले कॉन्सेप्ट लिहू तुम्ही लार्ज साईजचं मॉलिक्यूल घ्यायचं पहिल्यांदा लार्ज त्यापेक्षा छोटा त्यापेक्षा छोटा असा घेत जायचा लेफ्ट हँड साईडचा ओके चला आता मी हायड्रोजन चांगला पाहू हायड्रोजन आता मी काय टू कोणत्या साईडला घेऊ हायड्रोजन बॅलन्स करायचं इकडे हायड्रोजन टू आहे इकडे किती वन मग आता काय करू या साईडला पडदर्शन सांग काय करायचं स्टूडेंट्स हाँ आता टू ओके म्हणजे दोन्ही साईडला हायड्रोजन झाले पण हायड्रोजन दोन झाले पण कोण दोन झाले तुला ऍटोमॅटिकली दोन कोण झाले दोन कोण झाले तुला हा एनओ थ्री बी दोन झाले तुला ओके मग या साईडला दोन एनओ थ्री या साईडला किती पैसे थांबा राजूला एक क्वेश्चन करू द्या काय म्हणतो हा ओके दोन ओके म्हणजे याचा अर्थ कोण बॅलन्स झाला तुला हायड्रोजन बॅलन्स झाला एच वन ओ थ्री बी बॅलन्स झालं ओके बोथ साईड मग आता बॅलन्सिंग कोण राहिला स्टूडेंट कोण राहिला पोटॅशियम हा मग पोटॅशियम इकडे किती स्टूडेंट वन इकडे पोटॅशियम किती स्टूडेंट नाही नाही रे हा टू मग या साईडला किती पाहिजे हा मग टू झाले ना रिएक्शन झाले आता पाहू स्टूडेंट बोथ साइड हैविंग सेम नंबर ऑफ आइटम आहेत का इकडे दोन पोटॅशियम आहे इकडे पोटॅशियम किती स्टूडेंट दोन ओके इकडे हायड्रोजन किती स्टूडेंट टू इकडे हायड्रोजन किती टू इकडे एनओ थ्री किती टू इकडे एनओ थ्री किती टू ओके आता मी दुसरा क्वेश्चन देतो ओके आता दुसरा क्वेश्चन पहा स्टूडेंट कसा आहे हा पोटॅशियम टाकला स्टूडेंट कसा टाकला एच टू एस ओ फोर मध्ये टाकून दिला ओके कोण सांगतोय स्टूडेंट हा सॉलिड आहे आणि हा कोणे एक्विस आहे वादच सांगलं पाहू काय सांगते पाहू नाही आता मात्र चुकले हा एच टू एस ओ फोर कडे हायड्रोजन दिली तर स्टूडेंट देण्यासाठी हा मग मला सांगा स्टूडेंट दोन पॉझिटिव्ह मग याच्यात पॉझिटिव्ह चार्ज किती बाहेर पडते या ग्रुप मधून पॉझिटिव्ह चार्ज किती बाहेर पडते स्टूडेंट हा टू पॉझिटिव्ह चार्ज बाहेर पडले तर टू निगेटिव्ह चार्ज असतील स्टूडेंट
मग मला सांगा पोटॅशियमची व्हॅलेन्सी किती, पोटॅशियमची व्हॅलेन्सी किती स्टूडेंट बोला प्लस वन, आणि एसओ फोर ची व्हॅलेन्सी किती स्टूडेंट मायनस टू झाली ना लोक म्हणे हा, मग आता काय कंपाऊंड व्हायला पाहिजे स्टूडेंट सांगा को आता सांगा काय होईल हा करेक्ट के टू एस ओ फोर आणि हा काय असतो स्टूडेंट सॉलिड लिक्विड गॅस कोणता आहे हा काय नाही सॉल्ट आहे सॉल्ट का पॉझिटिव्ह आयनचा झालाय सॉल्ट असेल काय होणार स्टूडेंट सॉल्ट म्हणजे काय झालं स्टूडेंट बोला सॉल्ट हा सॉल्टचा एस सॉलिड ओके हा आता गॅस कोणता बाहेर पडणार आहे स्टूडेंट सांगा गॅस कोणतं बाहेर पडणार आहे हा हायड्रोजन एच टू गॅस बाहेर पडला स्टूडेंट ओके याला आपण सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन बोलतोय स्टूडेंट हे असे झाले ओके आता हा कोणाला प्रॉब्लेम आहे का ओके स्टूडेंट आहे का हा ओके चल एक फोटो ओके चल आता याचं कुठले रिएक्शन आता मुलाला सांगायचं फटाफट ओके याला आपण सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन बोलतोय म्हणजे कोणाला ढकला ढकललंय एकच माणसाला ढकललंय स्टुडंट म्हणून या रिएक्शन काय बोलणार मी सिंगल डिस्प्लेसमेंट बरोबर स्टुडंट एकदा धक्का मारलाय स्टुडंट ओके मी आता परत नंतर सांगते डिस्प्लेसमेंट रिएक्शन ओके आता स्टुडंट पहा मी दुसरा एक्झाम्पल घेतो तुम्हाला रिएक्शन तुम्हाला येईल ना ओके स्टुडंट व्हेरी नाईस स्टुडंट चला आता मी दुसरे रिएक्शन घेतो स्टुडंट ओके दुसरे रिएक्शन मध्ये काय सांगणार आहे स्टुडंट चला आता मी सोडियम पोटॅशियम घेतला स्टुडंट ओके पोटॅशियम मध्ये काय टाकणार स्टुडंट हा हा कोणा एच थ्री पी ओ फोर झाला ओके मग आता मला सांगा हा ऍक्युएस आहे ओके आता हा कंपाऊंड ची रिएक्शन स्टुडंट कोण सांगतोय पहा सध्या सांगणार पोहा त्याची रिएक्शन हा चला इकडे पहा तुम्ही बॅलन्सिंग करा केवळ किती असतो एक चार्ज असतो तुम्ही हा नाही हा करेक्ट स्टुडंट पहा करेक्ट 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 ओके हे पहा याच्यावर किती चार्ज असायपासून तुला थ्री निगेटिव्ह मी सांगतो कसं आलंय ते सांगतो ओके सांगितलेले करेक्ट आहे सिद्धेने सांगितलेले करेक्ट स्टुडंट हे ते जे पॉझिटिव्ह चार्ज आहे स्टुडंट तर ते जे निगेटिव्ह चार्ज असायपासून स्टुडंट ओके तर एकदा हायड्रोजन एक पॉझिटिव्ह हायड्रोजन किती स्टुडंट तीन म्हणजे आता तीन निगेटिव्ह असायचं ओके मग मला सांगा एका पोटॅशियम मध्ये एक पॉझिटिव्ह असतो तर याच्यावर किती तीन निगेटिव्ह क्रॉस मल्टिप्लिकेशन करा स्टुडंट काय होणार आहे काय होणार आहे कंपाऊंड कोणता तयार होईल बोला के थ्री कोणाला पी ओ फोर ओके याला पोटॅशियम फॉस्फेट बोलतात पोटॅशियम हा काय स्टुडंट के म्हणजे पोटॅशियम पॉझिटिव्ह चार्ज किती असतात हे सांगत नाही स्टुडंट मॉलिक्युलर झाली पोटॅशियम हा पॉझिटिव्ह चार्ज कुठं केवळ म्हणून के किती सांगायचं नसतं तुझं पोटॅशियम आणि हा कोण आहे फॉस्फेट आहे हा पोटॅशियम कोण आहे स्टुडंट फॉस्फेट ओके बाहेर काय पडणार आहे स्टुडंट ओळखा शेते का हा हायड्रोजन गॅस पडणार आहे स्टुडंट ओके आता मला समजू द्या स्टुडंट चला सध्या रिएक्शन बॅलन्स करून दाखवू दे किवडे चला रिएक्शन बॅलन्स करा कोणता मॉलिक्युल लार्ज आहे स्टुडंट हा मॉलिक्युल एक घेणार आणि हा एक मॉलिक्युल घेणार स्टुडंट हा एक मॉलिक्युल आहे आणि हा एक मॉलिक्युल ओके ब्लड दिसायला लागले बर झाले ओके हा पण हा येस 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 ओके आता मला सांगा यांचा काय चेंज करायचा आहे म्हणजे स्टुडंट मी गोल कसं केलंय काही मुलं आतमध्ये चेंजेस करत सर म्हणता इथं दोन लिहू तीन चार लिहू असं जमणार नाही स्टुडंट हा मॉलिक्युल होऊ शकत नाही मग आता मला सांगा स्टुडंट हा जर एक असे रिएक्शन झाले रिएक्शन बॅलन्स करून दाखवा असा सध्या सांग रिएक्शन कोणती साईड घेणार हे बघ मी फर्स्ट स्टेप मी इथं लिहितो थोडी रिएक्शन मोठी म्हणून मी स्टेप वन
कसे करून दाखवतो स्टूडेंट्स जरा लार्ज साइज मॉलिक्यूल सिलेक्ट करायचा असतो कुठल्या साइजचा स्टूडेंट्स जरा मी एल एच एच साइजचा काय घेतो स्टूडेंट्स लार्ज रिएक्टंटचा हा लार्ज रिएक्टंट घ्यायचा स्टूडेंट्स हा कोण आहे रिएक्टंट आहे का तर कुठल्या साइडला प्रेझेंट आहे रिएक्टंट साइडला प्रेझेंट आहे ओके लार्ज साइज मीन काय म्हणतो मॉलिक्यूल म्हणतो स्टूडेंट किंवा कंपाऊंड बोला कंपाऊंड बोला ठीक आहे लार्ज साइजचा कंपाऊंड आहे कोणता लार्ज हा म्हणजे मी पहिल्यांदा टार्गेट कोणाला बॅलन्स करणार स्टूडेंट हा त्याच्यानंतर स्टूडेंट कोण बॅलन्स करणार ओके त्याच्यानंतर सेकंड स्टेपला कोण बॅलन्स करणार स्मॉल साइज करायचा स्टूडेंट ओके स्मॉल साइज कंपाऊंड बॅलन्स करायचा ओके स्टूडेंट हे प्रिन्सिपल वापरायचं चला आता मला सांगा हा जास्त मग हाईट किती स्टूडेंट या साईडला चिंते केली तर तो रिएक्शन कम्प्लीट मला बॅलन्स करून सांग हा तीन मग या साईडला किती या साईडला किती हा मग माझा किती करू या साईडला वाढवला पहिला वन काही नाही किती स्टुडंट घेतो वन मग आता वाढवला स्टुडंट किती झाले टू तो झाले तर किती झाले तिच्याला हायड्रोजन चार हा या साईडला हायड्रोजन किती तर थ्री ओके हा कोणत्या साईडला कमी हायड्रोजन सांगा आता पाहू स्टुडंट हा एलएच हा लेफ्ट हँड साईडला अजून एक वाढवला स्टुडंट वाढवला किती झाले टू झाले चला आता हायड्रोजन किती झाले सिक्स इकडे हायड्रोजन किती स्टुडंट फोर मग आता इकडे किती हायड्रोजन आपल्याला करायच्या सहा सहा हायड्रोजन करण्या सिक्स हायड्रोजन करण्यासाठी इथं किती लिहू स्टुडंट हायड्रोजन बॅलन्स झाले स्टुडंट चला हायड्रोजन टिक मार्क लागलं ओके आता स्टुडंट कोण घ्यायचं मला हे कोण आहे फॉस्फेट आहे पीओ फोर हा नेगेटिव्ह पार्ट कोणता आहे स्टुडंट पीओ फोर पीओ फोर चे इथं किती ग्रुप आहेत स्टुडंट किती ग्रुप आहेत पीओ फोर चे किती तर हा दोन ग्रुप आहे स्टुडंट इकडे लक्ष द्या एच थ्री पीओ फोर प्लस एच थ्री पीओ फोर हे कसं लिहितो स्टुडंट एच थ्री पीओ फोर तुम्ही बोललं नाही सर हे दोन एक बोललं तर नाही स्टुडंट हा हा ऍड केलं तर किती होईल स्टुडंट दोन मला आता हे दोन असे मग मला सांगा इथे एक पीओ फोर आहे स्टुडंट इथे एक पीओ फोर आहे किती पीओ फोर आहे टू ओके मग इकडे टू या साईडला किती पैसे स्टुडंट या साईडला किती पैसे बोला हा टू आहे किती आता स्टुडंट वन मग एक किती करा स्टुडंट टू ओके मग आता स्टुडंट फॉस्फरस फॉस्फेट आयन बॅलन्स झाले स्टुडंट ओके फॉस्फेट आयन बॅलन्स झाले सांगा को स्टुडंट माझ्या लेफ्ट हँड साईडला कोण बॅलन्स करायचा राहिला आता हा कोण पोटॅशियम चला आता पोटॅशियम पाहू स्टुडंट आता पोटॅशियम इकडे वन आहे इकडे पोटॅशियम किती तर नाही 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 स्टुडंट हा स्टुडंट एका एका स्टुडंट इकडे लक्ष द्या एका मॉलिक्युल मध्ये किती वापरले तुम्ही इथं थॉस मल्टिप्लिकेशन करून किती वापरले तीन वापरले नाही मग याचा आता एका मॉलिक्युल मध्ये तीन आहे असे मॉलिक्युल किती स्टुडंट बोला किती मॉलिक्युल आहे तर दोन म्हणजे याचा अर्थ पोटॅशियम किती झाले स्टुडंट याच्यात तीन आणि याच्यात तीन म्हणजे आता सिक्स झाले ओके मग मला सिक्स या साईडला आहे स्टुडंट या साईडला किती असायला पाहिजे सांगा भाऊ हा सिक्स आता मला हाय बॅलन्स सांगा स्टुडंट लेफ्ट हँड साईड मध्ये ऑल एलिमेंट ऑल ऍटम बॅलन्स केले की नाही मी केले नाही स्टुडंट सांगा येस म्हणजे आता दिस इज बॅलन्स रिएक्शन बॅलन्स रिएक्शन ओके त्याच्यानंतर आता मी दुसरं सिम्पल चालू ओके चला आता दुसरे रिएक्शन स्टुडंट हे याचं आलं नाही स्टुडंट मग तुम्हाला एकदम माहिती हे तुम्हाला येणार नाही स्टुडंट आठवी नववीच्या मुलाला दहावीच्या मुलाला द्यायला ओके आता पहा स्टुडंट आपले तर किती दिवस झाले क्लास चालून झाले दहा वीस दिवस झाले ओके एक काय एक महिना होता आला तर झाले स्टुडंट पहा तुमचे दहा पंधरा दिवस हो स्टुडंट आपले वीस दिवसात भरपूर प्रगती इम्प्रुव्हमेंट लय आपले स्टुडंट लक्षात ठेवा फक्त क्लास मिस नाही करायचं आणि ऐकत राहायचं वय कम्प्लीट करायचं स्टुडंट मध्ये वाचायचं
तुम्हाला सांगतो आपल्या एक ना टेन एकदम लेवल तुमची डायरेक्ट मी नेट आहेत ना क्रॅक करून टाकणार. ओके एजीस मी सांगतो एजीस क्रॅक करू शकतो. जर टेन पर्यंत एजी क्रॅक नॉलेज आपल्याकडे प्रचंड आहे स्टुडंट. ओके आणि तुम्ही एकदम असे एजी वाटतो तुम्हाला आता याच्या स्टुडंट रिएक्शन तुम्हाला आवड वाटायची रिएक्शन अगोदर मी काय पाठ करून घेऊन इकडे रिएक्शन स्टुडंट नाही मी रिएक्शन तुमच्याच समोर तयार करतोय आणि तुम्हीच सांगताय सर असं येतं म्हणून. ओके मी आता एक पाठ केलं होतं का नाही तर टू पाहिजे इथं थ्री पाहिजे इथं टू पाहिजे इथं सिक्स पाहिजे नाही तुम्ही तरी पाठ करून ठेवणं हे पॉसिबल आहे स्टुडंट नाही. ओके यासाठी आपल्याला कन्सेप्ट शिकाय पाहिजे स्टुडंट. काय म्हणायचं सायंटिस्टला रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी काय वापरायचं स्टुडंट हे जर माहीत झालं स्टुडंट हे रिएक्शन सोपे झालं. आता दुसरी सांगतोय मी. ओके आता पहा स्टुडंट मी आता दुसरा एक मॉलिक्युल देतोय स्टुडंट कोण सांगताय पहा या हा जो कन्सेप्ट आहे स्टुडंट. चला मी आता दुसरा मॉलिक्युल घेतला स्टुडंट. चला मी आता सोडियम मॉलिक्युल घेतला आणि स्टुडंट जर मी याच सीएल मध्ये टाकला स्टुडंट सोडियम हा सॉल्ट हा एक्विस फॉर्म मध्ये आहे स्टुडंट तर मला हा बने सांगत पाहू रिएक्शन काय होणार आहे. ओके काय होईल रिएक्शन. हॅलो हॅलो हा एम प्रणय काय होणार आहे सांग पण हा बोला काय होईल. हा हा करेक्ट एनएच व्हॅलन्स किती हा करेक्ट बोल पुढं एनएच व्हॅलन्स किती असतो स्टुडंट प्लस वन आणि सेल इक्विव्हॅलन्स किती असेल मायनस वन क्रॉस मल्टिप्लिकेशन कर सोन्या काय होणार आहे कोणता इन कंपाऊंड बोल एने सीएल होणार आणि हा मी कोणता स्टुडंट सॉलिड फॉर्म मध्ये आणि बाहेर काय पडणार आहे स्टुडंट हायड्रोजन गॅस. चला ओके हा चला आता पाहू स्टुडंट रिएक्शन बॅलन्स कोण सांगते आता. चला याच्यात सर्वात मोठा जो मॉलिक्युल आहे लेफ्ट हँड साईडला कोण आहे स्टुडंट एस सीएल सर्वात मोठा आहे हा आणि त्याच्यानंतर सोडियम आहे. मी एस सीएल बॅलन्स करायला घेतो स्टुडंट. चला याच्यात किती हायड्रोजन आहे स्टुडंट वन इकडे हायड्रोजन किती टू कुठल्या साईडला हायड्रोजन कमी स्टुडंट या साईडला किती हायड्रोजन करायच्या स्टुडंट इकडे दोन येतं इकडे हायड्रोजन किती दोन इकडे किती वन मग मला ह्या साईडला सेम करण्यासाठी हायड्रोजन किती हायड्रोजन लागतं वन म्हणजे आता मी इकडे टू केलं. ओके हायड्रोजन बॅलन्स झाले का स्टुडंट झाले बॅलन्स. चला याच्या नंतर मला बॅलन्स कोण करायचं स्टुडंट क्लोरीन क्लोरीन या साईडला हा सीएल किती दोन या साईडला किती स्टुडंट या साईडला क्लोरीन किती बोला किती वन मग आता या साईडला किती करावं लागतं स्टुडंट हा म्हणजे टू. ओके मग याचा आता क्लोरीन बी बॅलन्स झाला. ओके स्टुडंट मला सोडियम राहिला. चला सोडियम पहा स्टुडंट या साईडला सोडियम किती वन या साईडला सोडियम किती किती स्टुडंट हा मग या साईडला किती करायला पाहिजे मी टू. ओके रिएक्शन बॅलन्स झाले डन रिएक्शन रिएक्शन डन स्टुडंट. ओके चल आता मी अजून रिएक्शन पुढे देतो. ओके चला स्टुडंट ऍसिड मध्ये मी जर पहा स्टुडंट चला आता याची कोण सांगतोय सांगा को आर्या सांगमध्ये याची. चला कॅल्शियम प्लस मी काय टाकला स्टुडंट बोला एच टू एस ओ फोर घेतला स्टुडंट बोला कॅल्शियम हा सॉलिड स्टेट मध्ये एस टू एस ओ फोर एक्विस स्टेट मध्ये आणि आता रिएक्शन काय होईल सांगा पाहू अरे सांग पाहू काय होईल सी ए रॉन्ग रॉन्ग नॉट नॉट अ रिएक्शन नॉट अ मॉलिक्युल इट इज नॉट अ कंपाउंड स्टुडंट. ओके हा एनीबडी हा करेक्ट सी ए सी ए एस ओ फोर आणि प्लस काय होणार आहे स्टुडंट हायड्रोजन गॅस हा सॉलिड आणि हा काय होणार आहे गॅस कसं झाला स्टुडंट इकडे सांगतो. चला कॅल्शियमची व्हॅलन्स किती शिकवली होती स्टुडंट मी प्लस टू शिकवली होती का येस हा आता मला सांगा स्टुडंट इकडे हायड्रोजन एक पॉझिटिव्ह हायड्रोजन किती स्टुडंट दोन हायड्रोजन किती स्टुडंट टू तर एस ओ फोर चार्ज किती असा प्रश्न स्टुडंट
नेगेटिव वरती असा प्रश्न या ग्रुप वर हा म्हणजे हा हा ग्रुप कोणता स्टूडेंट SO4 या ग्रुप वर किती येतो स्टूडेंट 2 यांचा सिंपलेस्ट रेशो घ्यायला शिकलो स्टूडेंट सिंपलेस्ट रेशो काय आला स्टूडेंट हा 1 याचा रेशो किती येणार आहे स्टूडेंट प्लस 1 एस किती येणार आहे मायनस 1 ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन करून भाग काय येतात हा झाला क्रॉस मल्टिप्लिकेशनचा प्रोडक्ट किती आला CaSO4 CaSO4 करेक्ट स्टूडेंट आता मला सांगा अरे रिएक्शन बॅलन्स कर रिएक्शन बॅलन्स करा स्टूडेंट हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक आयटम आहे स्टूडेंट मी आता कोणता आयटम घेणार स्टूडेंट ज्याच्यात जास्त नंबर ऑफ आयटम असतील ते याच्यात आयटम एक स्टूडेंट याच्यात हायड्रोजनचे 2 सल्फर 1 किती झाले स्टूडेंट 3 आणि ऑक्सिजन किती स्टूडेंट 4 मग याच्यात टोटल किती आयटम आहे स्टूडेंट 7 आयटम आहेत ओके मग आता मला सांगा हा घेतला सांगतो काय हायड्रोजन किती तिकडे 2 इकडे हायड्रोजन किती येतं 2 म्हणजे आता हायड्रोजन बॅलन्स आहे ओके सल्फर SO4 किती स्टूडेंट 1 इकडे किती SO4 1 इकडे SO4 किती स्टूडेंट 1 म्हणजे SO4 बॅलन्स आहे ओके डन मग आता कॅल्शियम पहा स्टूडेंट या साईडला कॅल्शियम 1 या साईडला कॅल्शियम किती स्टूडेंट 1 म्हणजे कॅल्शियम बॅलन्स आहे का यस कॅल्शियम डन ओके स्टूडेंट माझ्या आत रिएक्शन बॅलन्स आहे का परफेक्ट बॅलन्स आहे स्टूडेंट ओके रिएक्शन ओके झालेले आहे मग आता मला सांगा कॅल्शियम हा स्टूडेंट कोणाला ढकलून दिलेले कोणाला ढकलले हायड्रोजन हा का हायड्रोजनला ढकलू शकतो स्टूडेंट हायड्रोजन पेक्षा कॅल्शियम जास्त रिएक्टिव्ह आहे मग मला सांगा इथं ढकला ढकलीचं काम चालू झालं कोणी ढकललंय स्टूडेंट कोणी ढकललंय हा कॅल्शियम मी कुणाला ढकललंय हायड्रोजनला ढकललंय हा गॅसला म्हणून स्टुडंट कॅल्शियम कुठं आलं नाही याच्या जागा येऊन बसला येऊन बसला तर स्टुडंट हा कंपाऊंड तयार झाला कळलं तुम्हाला आणि कॅल्शियम हायड्रोजन बिचारा बाहेर पडला हायड्रोजन गॅस ओके मन सांगा स्टुडंट तिथं पुशिंग कार्यक्रम चालू आहे पुशिंग कार्यक्रम चालू आहे स्टुडंट किती वेळेस पुश केलेले हे एक वेळेस पुश केले म्हणून याला काय म्हणतो मी हे बा एका वेळेस डिस्प्लेसमेंट झाले डिस्प्लेसमेंट म्हणजे या कंपाऊंड मधून किती वेळ जागा सोडली स्टुडंट हायड्रोजन एकदा जागा सोडली मग एका एलिमेंटचं डिस्प्लेसमेंट झालं मग याला आपण काय म्हणतो स्टुडंट सिंगल डिस्प्लेसमेंट एकदा ढकला ढकली कार्यक्रम बरोबर आहे का स्टुडंट एकदा ढकलून दिली मग याचा अर्थ याला काय म्हणतो आपण सिंगल डिस्प्लेसमेंट बोलतो ठीक आहे ते नंतर पाहू चला आता त्याच्यानंतर स्टुडंट चला मी आता दुसरा एलिमेंट घेतो स्टुडंट चला ऍल्युमिनियम घेतला ऍल्युमिनियम घेतला आणि स्टुडंट याच्यात मी H2SO4 टाकला स्टुडंट ओके तुम्ही असं किती रिएक्शन करू शकता ओके हा झाला सॉलिड हा झाला ऍक्युएस ओके स्टुडंट चला आता मला सांग काय अंतर सांगू शकतो का हॅलो हा काय येणार AL नाही AL AL हा AL किती नाही 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 कोण सांगतोय हा करेक्ट करेक्ट हा AL2 नाही रॉंग रॉंग चला अजून कोण सांगते हा कोण सांगते एनीबडी अंजली सांगू शकते का नाही आता इकडे लक्ष आहे का आता येईल येईल आता येईल ठीक आहे तुला येत पा यायचं आहे तो जो 2 पॉझिटिव्ह आहे तो 2 निगेटिव्ह असाय पर्सेंट स्टुडंट ओके म्हणजे SO4 किती चार्ज स्टुडंट चला -2 आणि ऍल्युमिनियमची व्हॅलन्स किती शिकवले होते स्टुडंट किती शिकवले होते हा यांचा सिम्पलेस्ट रेशो काय असेल स्टुडंट तोच रेशो येऊ शकतो का रे नाही येणार ओके मग मला सांगा स्टुडंट याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बरोबर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं ओके तर आता मला सांगा ऍल्युमिनियम किती वापरायचं स्टुडंट किती किती वापरायचं
हाँ आता सांगा स्टूडेंट हा जो SO4 हा एक ग्रुप आहे स्टूडेंट हे ग्रुप किती वापरायचे स्टूडेंट किती हाँ असा कंपाउंड तयार होणार आहे स्टूडेंट आता मी ब्रॅकेट कर टाकलं स्टूडेंट तर आता ग्रुप हा टोटली ग्रुप आहे स्टूडेंट हा ग्रुप मला 3 टाइम वापरायचा आहे आणि स्टूडेंट मी असं लिहिलं तर पाय काय होईल पाहून सांगा पाहू स्टूडेंट मी असं लिहितो ओके कसा लिहितो पहा ए लिहिलेला स्टूडेंट ब्रॅकेट टाकलाच नाही मी तर आता काय होईल पहा मी आता ब्रॅकेट काढून टाकला स्टूडेंट मी SO4 आणि हा काय होईल मी जर 3 इथे टाकला तर किती होईल स्टूडेंट किती होईल हा मग आता हो किती वापरले 43 मग सांगा स्टूडेंट हे काय एवढे मॉलिक्युल आपण ऑक्सिजन वापरतो का नाही ऑक्सिजन आयटम किती वापरले स्टूडेंट 3 चौकटी झाले 12 ओके मध्ये जात हा 12 वापरले स्टूडेंट ओके 4 × 3 इक्वल टू किती झाले 12 झाले ओके आता याच्या आत 12 न होता स्टूडेंट किती झाले 43 दिस इज काय स्टूडेंट हाय रॉंग आहे म्हणून मला मी काय वापरतोय स्टूडेंट अख्ख्या ग्रुपवर टोटल या ग्रुपवर बॅलन्स किती स्टूडेंट -2 म्हणून हा टोटल ग्रुप मी किती टाइम घेतोय स्टूडेंट 3 टाइम म्हणून मला कंपाऊंड कसा लिहावा लागेल स्टूडेंट सांगा AL12 आणि ब्रॅकेट कंपल्सरी टाकावं लागेल स्टूडेंट नाही ब्रॅकेट टाकलं तर याचा अर्थ तुमचा क्वेश्चन आन्सर चुकलाय स्टूडेंट कळलं का अँड ब्रॅकेट नाही टाकलं तर असं होईल स्टूडेंट त्यामुळे आपलं कंपाऊंड काय होतं स्टूडेंट हा मॉलिक्युल फॉर्म्युला असा आहे स्टूडेंट असा आहे मॉलिक्युल फॉर्म्युला असा नाही आहे स्टूडेंट म्हणजे तुम्ही ब्रॅकेट टाकायला पाहिजे स्टूडेंट इट इज रॉंग आणि हे काय स्टूडेंट करेक्ट ओके मग आता मला सांगा स्टूडेंट याच्यात बाहेर काय पडला बाहेर काय पडला स्टूडेंट हा हायड्रोजन गॅस बाहेर पडला स्टूडेंट गॅस मी बांधले दाखवू शकतो गॅस असा उंच निघून जातो ओके आता मला सांगा रिएक्शन बॅलन्स करा स्टूडेंट चला रिएक्शन बॅलन्स करा पहा स्टूडेंट सर्वात मोठा मॉलिक्युल कोण आहे स्टूडेंट हा आहे हा मग मला हायड्रोजन किती स्टूडेंट 2 या सगळ्याला हायड्रोजन किती स्टूडेंट 2 हायड्रोजन बॅलन्स झाले ओके त्याच्यानंतर SO4 किती स्टूडेंट इकडे 1 इकडे SO4 किती स्टूडेंट किती किती ग्रुप वापरले हा 3 ग्रुप वापरले म्हणल्यावर मला इथं 3 करावं लागेल ओके मग आता इकडे 3 करा स्टूडेंट मग इकडे किती करावं लागतील मला 3 आणि सॉरी उलटा झालं इकडे 3 मग या साईडला 3 करावं लागेल स्टूडेंट या साईडला 3 करावं लागेल ओके का स्टूडेंट काय झाला माझा इकडे SO3 3 येते इकडे SO3 किती होता 1 SO4 किती इकडे 3 येतो इकडे किती स्टूडेंट 1 होता म्हणून मी 3 केले ओके आता स्टूडेंट हा मॉलिक्युल बॅलन्स आहे का नाही स्टूडेंट याच्यातला मी SO4 बॅलन्स झाला पण हायड्रोजन झाला ना स्टूडेंट चेंज झाला इकडे हायड्रोजन किती झाले 6 इकडे हायड्रोजन किती पायसन स्टूडेंट 6 मग 6 पायसन इथे किती करू आता स्टूडेंट किती करायला पाहिजे हा मग याच्या आता स्टूडेंट हायड्रोजन बी बॅलन्स झाला आणि SO4 बी बॅलन्स झाला ओके डन आता स्टूडेंट मला काय पाहिजे कुणाकडे येणार मी अल्युमिनियम ओके अल्युमिनियम इकडे किती 1 इकडे अल्युमिनियम किती स्टूडेंट बोला अल्युमिनियम किती 2 मग याच्या आता इकडे किती करायला पाहिजे मी 2 ओके अल्युमिनियम बॅलन्स रिएक्टन साइड स्टूडेंट ही माझे आधीच ही माझे एलएच साइड म्हणले ऑल आयटम बॅलन्स ओके बॅलन्स झाले मग बॅलन्सिंग रिएक्शन डन बॅलन्सिंग रिएक्शन डन कळते तुम्हाला स्टूडेंट ओके समजते का हा चल पुढे ओके हा त्याच्या पुढे स्टूडेंट चला मी कोणते कोणते एलिमेंट घेतो इकडे लक्षात ठेवा स्टूडेंट मी हायड्रोजनच्या उरले एलिमेंट कोणतेही घेऊ शकतो स्टूडेंट तुम्हाला आठवले तेव्हा पोटॅशियम घेऊ शकतो सोडियम घेऊ शकतो कॅल्शियम घेऊ शकतो मॅग्नेशियम घेऊ शकतो अल्युमिनियम घेऊ शकतो आणि झिंक घेऊ शकतो स्टूडेंट आणि Fe घेऊ शकतो ओके स्टूडेंट पण मी हायड्रोजनच्या खाल्ले घेऊ नाही शकणार स्टूडेंट ओके घेऊ नाही शकणार ओके चला आता पाहू स्टूडेंट मी आता त्याला पुढले पाहतो स्टूडेंट ओके त्याच्या पुढले एलिमेंट पाहायला चालू करतोय स्टूडेंट चला मी याच्या पुढले कोणते आहेत म्हणजे चला स्टूडेंट ओके
याचा पुढले जे एलिमेंट आहेत ते माझे मी आता पुढला घेतो स्टूडेंट चला पाच स्टूडेंट रिएक्शन कोणाबरोबर करणार आता मी झिंक बरोबर करतो स्टूडेंट हा झिंक घेतला आणि झिंक कसं टाकला स्टूडेंट चला एच थाईस कोण घेतला पीओ फोर ओके याचं नाव काय स्टूडेंट लिहून दिलं होतं लेवेज सांगा को फॉस फरिक फॉस्फरिक काय झाला स्टूडेंट फॉस्फरिक काय स्टूडेंट हे ऍसिड आहे फॉस्फरिक ऍसिड ओके आता मला सांगा याची रिएक्शन आपल्याला करायचे एनीबडी टेल मी ओके कोण सांगते हो स्टूडेंट तुम्ही आता असा अनालिसिस करायचा हा तू काय करा स्टूडेंट हा पॉझिटिव्ह 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 हे विसरायचं नाही स्टूडेंट याच्यावरती निगेटिव्ह आहे ओके आता झेड एन झेड एन काय झालं स्टूडेंट चला झेड एन आणि इकडे काय लिहितो पीओ फोर लिहितो ओके झेड एन किती स्टूडेंट प्लस टू ओके एच मला रेशो द्यायचा असतो याच्यावर किती चार्ज स्टूडेंट मायनस थ्री ओके रेशो येणार आहे का स्टूडेंट हा याचे सिम्पल रेशो ओके सिम्पल रेशो आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा स्टूडेंट क्रॉस मल्टिप्लिकेशन ओके सांगा प्रोडक्ट काय होणार आहे प्रोडक्ट काय होईल हा ओके झेड एन थ्री पीओ फोर किती होणार ब्रॅकेट टाकू का स्टुडंट ब्रॅकेट टाकायपासून कारण आता स्टुडंट हा टोटल ग्रुप रिपीट होतोय किती टाइम रिपीट होतोय स्टुडंट टू टाइम्स म्हणून हा टोटल ग्रुप रिपीट झाला टू टाइम हा कंपाऊंड तयार झाला म्हणून आपण म्हणतो झिंक फॉस्फेट याचं नाव काय स्टुडंट चला हा झिंक आहे आणि पीओ ऑक्सिजन आणि स्टुडंट आपण फॉस्फरस झालं त्याला फॉस्फेट बोलतात म्हणून याचं नाव काय स्टुडंट झालं चला झिंक काय झाला बोला स्टुडंट झिंक फॉस्फेट ओके झिंक फॉस्फेट झाला चला पुढे याच्या पुढे काय झाला स्टुडंट हायड्रोजन हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर पडतो स्टुडंट हायड्रोजन गॅस फॉर्म मध्ये हायड्रोजन लिक्विड होतो ओके डन आता रिएक्शन बॅलन्स कोण सांगते सांगा कोण पुढे सांगा स्टुडंट चला बोला फटाफट रिएक्शन सांगा आता कोण सांगते कोण सांगते स्टुडंट हा पहिल्यांदा मॉलिक्यूल मला हा घ्यायचा स्टुडंट दाद मॉलिक्यूल घ्यायचं विसरायचं इकडे हायड्रोजन तीन आहे स्टुडंट इकडे हायड्रोजन किती दोन म्हणून हे हायड्रोजन वाढवा स्टुडंट वाढवले तर किती झाले हे टू झाले स्टुडंट हायड्रोजन किती झाले फोर या साईडला हायड्रोजन किती स्टुडंट तीन मग आता हे साईडचे हायड्रोजन वाढवा पाहू स्टुडंट या साईडचे हायड्रोजन तुम्ही वाढवायला पाहिजे स्टुडंट ओके इन्क्रीज करा इन्क्रीज करा तर किती करायला पाहिजे स्टुडंट टू ओके मग हायड्रोजन किती झाले या साईडला सिक्स या साईडला हायड्रोजन किती स्टुडंट किती फोर मग याला हा किती करायचं स्टुडंट सिक्स मग किती करू हा करेक्ट थ्री केलं म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झाले का स्टुडंट ओके डन आता हा ग्रुप आहे स्टुडंट एस ओ फोरचा ग्रुप आहे इकडे किती ग्रुप आहे स्टुडंट हा इकडे ग्रुप किती येतो स्टुडंट हा म्हणजे आता हा ग्रुप बॅलन्स आहे ओके त्याच्यानंतर स्टुडंट झिंक झेड एन किती इकडे स्टुडंट वन झेड एन किती इकडे स्टुडंट थ्री इकडे किती थ्री हा मग इकडे किती पाहिजे स्टुडंट थ्री म्हणजे आता ही रिएक्शन बॅलन्स झाली ओके आणि हा कोण आहे स्टुडंट हा झिंक आहे तुम्हाला माहित आहे हा कोण आहे स्टुडंट झिंक आहे ठीक आहे आणि हा कोण आहे स्टुडंट हायड्रोजन गॅस आहे ओके आता हायड्रोजन गॅस त्याच्या कुठली रिएक्शन स्टुडंट कुठला कंपाऊंड आता मी घेतो चला कुठली रिएक्शन कोण आहे स्टुडंट चला पुढे कोण आहे एफ ए एफ ई बरोबर रिएक्शन करा स्टुडंट चला एफ ई बरोबर रिएक्शन करतो ओके एफ ई बरोबर रिएक्शन करत असताना स्टुडंट मी काय घेतला सपोज एच टू एस ओ फोर घेतला सल्फ्युरिक ऍसिड स्टुडंट हे काय लिहून दिले की नाव मी असे दिले स्टुडंट काय नाव दिले मी बोला हे नाव लिहून दिलं होतं का सल्फ्युरिक काय स्टुडंट हे ऍसिड आहे ओके आणि हा कोण आहे स्टुडंट सांगा को फेरस आहे ओके
फेरस कोणत्या स्टेट मध्ये असतो स्टूडेंट्स, चला एक स्टेट सांगा। हा सॉलिड, हा भी कोणता आहे, हा कोणता फॉर्म मध्ये झालं, एक्वेस। ओके, गेटिंग रिएक्शन काय होणार आहे सांगा, को प्रोडक्ट कोण सांगताय बघू आता तुम्हाला समजलंय। नाही एफ ई टू एस ओ फोर नाही नो काय येस। आता मला सांगा ऐका स्टुडंट, ओके ओके तुम्ही ऐका बरोबर सांगताय स्टुडंट, ऐकलं लक्ष, आता तुम्ही सांगलेलं करेक्ट स्टुडंट, ऐकलं लक्ष। मी स्टुडंट तुम्ही कन्फ्यूज व्हाय, कन्फ्यूज नाही, आता तुम्ही सांगितलं करेक्ट प्रोडक्ट आहे। आता सांगा एफ ही सर्वेलन्स किती दाखवली होत्या, बरोबर सांगितलं स्टुडंट तुम्ही, पण आता मी तुम्हाला किती एक क्ल्यू सांग, हा प्लस टू आणि काय दाखवतो प्लस थ्री स्टुडंट। आता इथं सल्फेट आयन बरोबर कोणते दाखवतो तो, प्लस टू दाखवतो, सल्फेट आयन बरोबर कोणते दाखवतो स्टुडंट, प्लस टू। तुम्ही कोणते सांगितले, प्लस थ्री ने सांगितले, ओके सांगितले स्टुडंट। आता मी प्लस टू वर, आता प्लस टू असेल तर त्याला कंपाउंड काय स्टुडंट, हा एफ ई किती झाला प्लस टू, ओके। आणि आता एस ओ फोर किती झाला स्टुडंट, चला मायनस टू, रेशो घ्या सिम्प्लेस्ट रेशो काय आला स्टुडंट, बोला सिम्प्लेस्ट रेशो काय आला, हा हा दाखवतो स्टुडंट टेबल लक्षात ठेवा, हा किती झाला प्लस वन एज मायनस वन। चला स्टुडंट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ओके। हा हा कंपाउंड तयार होणार आहे एफ ई एस ओ फोर, तुम्ही सांगितले काय हे व्हॅलन्स तयार करून सांगायचे, ओके। हा स्टेबल आहे स्टुडंट, ओके। मग हा कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे स्टुडंट सांगा, सॉलिड फॉर्म। आणि हा कोणता असतो स्टुडंट, बोला गॅस फॉर्म, ओके। हा मला सांगा स्टुडंट, आता रिएक्शन कोण बॅलन्स करतोय, रिएक्शन बॅलन्स करतो का लांडगे, हॅलो, हा हॅलो, हा करेक्ट, तरी पण आपण चेक करायचं स्टुडंट, चला हायड्रोजन दोन आहेत का, येस आहे, ओके। एस ओ फोर ए वन आहे, इकडे वन आहे का, येस ओके। याचा आता एफ ई किती, इकडे वन आहे, तिकडे वन आहे का, येस। रिएक्शन ऑलरेडी बॅलन्स, ऑलरेडी रिएक्शन बॅलन्स। आता मी तुम्हाला स्टुडंट एक रिएक्शन देतो, जो हुशार असेल तो रिएक्शन मला सांगून जाऊ पहा स्टुडंट। आता मी रिएक्शन देणार आणि तुम्हाला एक चॅलेंज देऊ स्टुडंट, पहा कोण मध्ये हा चॅलेंज स्वीकारतोय पाहू। चला स्टुडंट, आता मी काय घेतला स्टुडंट, कॉपर घेतला, हा कॉपर ठीक आहे स्टुडंट, हा सॉलिड स्टेट मध्ये आहे। आणि स्टुडंट मी एस टू एस ओ फोर मध्ये टाकला स्टुडंट, सांगा पाहू काय होणार आहे, हे ऍक्वेस मिडियम मध्ये आहे, कोण सांगतो रिएक्शन प्रोडक्ट, बोला स्टुडंट। नाही आता वन बाय वन सांगा, चला चला आर्य संघ मध्ये आता काय होतं स्टुडंट, प्रोडक्ट काय होणार, नो 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 स्टुडंट। चला सिद्धी सांग काय होणार आहे, काय होईल, रॉंग 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 स्टुडंट। हा अंजली सांग, अंजली काय होणार, नाही हा प्रणय किती होईल, हा मग काय होणार, नो नो स्टुडंट नो। त्याच्यानंतर कोण सांगतोय स्टुडंट, बोला हा करेक्ट, हे आहे सर मला पाहिजे, अरे स्टुडंट हायड्रोजन पेक्षा कोपत खाली नाही, मग मला सांगा, मी मला एक असं पिक्चर काढलं होतं स्टुडंट, हा एक मित्र आहे बरोबर आहे, आणि हा त्याच्या मैत्रिणीला घेऊन बागेत बसले स्टुडंट, हा एकदम हा मेल आहे स्टुडंट, आणि हे कोण आहे फिमेल आहे, हा मेल स्ट्रॉंग आहे स्टुडंट, आणि हा दुसरा कोण आला आहे, छोटा मेल आला आणि ते म्हणला हे माझा मला तिथे बसायचे, बसू देईन का, हा ते झापडला जमिनी बघू ना, म्हणजे आता रिएक्शन होईल का स्टुडंट सांगा, हायड्रोजन
पेक्षा लेस रिएक्टिव नो म्हणजे हे तुम्हाला कळायला पाहिजे मोठं स्टुडंट तुम्ही काय करायचं व्हॅलेन्स बॅलन्स करून कंपाऊंड सांगायचे व्हॅलेन्स बॅलन्स करून कंपाऊंड आणि रिएक्शन होणारच नाही मग याचा अर्थ रिएक्शन नॉट डन नो रिएक्शन स्टुडंट काय म्हणायला पाहिजे नो रिएक्शन बोलायला पाहिजे स्टुडंट ओके नो रिएक्शन रिएक्शन नाही होणार स्टुडंट नो रिएक्शन ओके तसेच रिएक्शन म्हणजे आता कॉपर जर मी सांगा स्टुडंट मी कॉपरच्या वेसल मध्ये स्टुडंट मी एस टू एस ओ फोर स्टोर करू शकतो का करू शकतो का हा नो अरे यस स्टुडंट कॉपरच्या हा कॉपर रिएक्ट होत नाही तुम्ही स्टोरेज करू शकतो पण स्टुडंट मी झिंक मध्ये हा पहा स्टुडंट एस टू एस ओ ठेवलं तर झिंक जाईल ना थोड्या वेळ निघून फॉस्फरिक ऍसिड मध्ये जर झिंक टाकलं म्हणजे झिंकच्या भांड्यात जर स्टुडंट मी फॉस्फरिक ऍसिड ओतलं तर थोड्या वेळ ते भांड काय होईल स्टुडंट सॉल्ट होईल हायड्रोजन गॅस निघून देईल म्हणजे त्याला असं होल पटेल स्टुडंट मग आता या कॉपरच्या वेळेसला पडू शकते का नाही म्हणजे आता कोणत्याही ऍसिड टाकलं नाही स्टुडंट आणि कॉपरच्या वेसन मध्ये ठेवू शकतो सिल्वर मध्ये ठेवू शकतो गोल्ड मध्ये ठेवू शकतो लेड मध्ये ठेवू शकतो स्टुडंट तुम्हाला म्हणजे नो रिएक्शन ओके मी अजून एक सांगतो चल मी आता कुठला घेतला स्टुडंट हा ए ए जी स्टुडंट चला ए जी आणि हा कसा टाकला स्टुडंट सपोज मी एच आय मध्ये टाकला रिएक्शन होणार का बोला हा नो रिएक्शन नो रिएक्शन स्टुडंट कळलं तुम्हाला आता आयडिया ठीक आहे म्हणून रिएक्टिव्हिटी सिरीज पाठ पाहिजे काय रिएक्टिव्हिटी सिरीज आहे पुन्हा दाखवून देवायचं स्टुडंट चला पोटॅशियम सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम अल्युमिनियम झिंक फेरस हायड्रोजन लेड कॉपर सिल्वर आणि कोण स्टुडंट गोल्ड गोल्ड हा ओके अशा पद्धतीने काय असेल स्टुडंट ऍसिड पाच स्टुडंट मेटल आणि कोणाचे रिएक्शन झाले हा ऍसिडच्या काय तयार होत सॉल्ट अँड सॉल्ट हा सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस ओके काय हा स्टुडंट याच्यात काय प्रॉब्लेम आहे का विचारू शकता स्टुडंट हा चला ओके सोल्युशन हे जर तुम्हाला समजलेच नाही स्टुडंट व्हेरी गुड ओके सोल्युशन तयार करत असताना स्टुडंट इकडे लक्ष निगेटिव्ह आहे आपण काय म्हणतो निगेटिव्ह आहे निगेटिव्ह काय असतात स्टुडंट हाय ना निगेटिव्ह आहे काय म्हणतो आपण स्टुडंट बोला बोला काय म्हणतो स्टुडंट निगेटिव्ह आहे काय म्हणतो एनॉन आय एन बोलतो एनॉइन हॅलो हॅलो आवाज येते का स्टुडंट हा बाय निगेटिव्ह आय एन पहा आपल्या आयएनचे किती टाईप असतात स्टुडंट इकडे लक्ष आयएनचे किती टाईप असतात दोन टाईप असतात एक आय एन कोणता असतो स्टुडंट चला पॉझिटिव्ह आणि दुसरा कोण असतो स्टुडंट बोला निगेटिव्ह पॉझिटिव्ह आलेला काय बोलायचं स्टुडंट कॅटायन बोलतात कॅटायन बोलतात ठीक आहे आणि निगेटिव्ह आलेला काय बोलायचं स्टुडंट अॅनॉइन बोलतात ओके अॅनॉइन बोल हा अॅनॉइनचं मी इकडे कॅपिटल काढलं तरी चालेल ओके अॅनॉइन ओके आता पहा स्टुडंट आधी जे सिम्पल आहे मग आता कोणतेही सोल्युशन आहे चला स्टुडंट सोल्युशन मी अॅनॉइन कोणावर असतात स्टुडंट निगेटिव्ह चार्ज कोणावर असतात मी त्यांचे नाव लिहितो मी फॅमिली निगेटिव्ह आयनची फॅमिली करतो स्टुडंट जसे आपली फॅमिली आहे यांची बी फॅमिली करून टाकतो फॅमिली ओके निगेटिव्ह आयन कोणते असतात स्टुडंट चला क्लोरिन वर निगेटिव्ह आयन असतो स्टुडंट हा चला क्लोरिन वर एक निगेटिव्ह आयन आहे त्याच्यानंतर कोणावर आहे स्टुडंट चला क्लोरिन वर एक निगेटिव्ह आयन आहे झाले की नाही आपली व्हॅलेन्सी हॅलो स्टुडंट व्हॅलेन्स झाले की नाही रे सांगा हा क्लोरिन वर काय असते निगेटिव्ह व्हॅलन्स क्लोरिन वर काय एक निगेटिव्ह आहे ब्रोमिन वर काय स्टुडंट सांगा एक निगेटिव्ह आहे आयोडिन वर काय एक निगेटिव्ह झाले का एक्सपोन सांगा पाहू स्टुडंट ओके हा त्याच्यानंतर स्टुडंट हा आहे एन ओ किती झाला अठरा एस याच्यावर एक निगेटिव्ह आहे स्टुडंट आणि एस ओ फोर याच्यावर एक निगेटिव्ह निगेटिव्ह आहे आणि हा कोण आहे स्टुडंट सीओ थ्रायस हा एक निगेटिव्ह निगेटिव्ह आहे ओके यांची नावं देतो स्टुडंट
याचा नाम काय असतं हे क्लोरीन ओके या क्लोरीन आहे पण क्लोरीन वर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून मी काय म्हणतो स्टूडेंट फ्लोराइड आयडी लावायचं क्लोरीनचं काय झालं आयडी बोलायचं निगेटिव्ह चार्ज असला क्लोरीनचं काय होतं क्लोराईड क्लोरीनचं काय म्हणणार स्टूडेंट बोला क्लोराईड होणार ओके डन ब्रोमीनचं काय म्हणणार स्टूडेंट झाला ब्रोमाइन ओके डन हाँ आयोडीन से क्या होना था स्टूडेंट बोला आयोडाइड ओके डन हाथ आये चुनाव से मगर क्या संग तू तू नाइट्रेट कैसे बन डाले रहे ये लग क्या बोलता स्टूडेंट नाइट्रेट हाँ कौन जरा नाइट्रेट जरा ये नाइट्रेट फैमिली ये तो नाम क्या है स्टूडेंट नाइट्रेट ठीक है ये सब नाम क्या है स्टूडेंट चला ये सोफो है याला बोलतो आपण सल्फेट बोलतो ओके हा सल्फेट झाला स्टूडेंट पा सल्फेटला सल्फेट होता स्टूडेंट एका सल्फेटला चार ऑक्सिजन लागला स्टूडेंट लक्षात ठेवा एका नायट्रोजनला तीन ऑक्सिजन लागले नायट्रेट एक हा कोण आहे बी आर आय मायनस बी आर मायनस सी एल मायनस एफ मायनस स्टूडेंट ओके आणि हा कोण आहे सी ओ थ्राइस मायनस मायनस स्टूडेंट तर याला नाव काय आहे स्टूडेंट बोला याला नाव आहे कार्बोनेट काय झाले कार्बोनेट आता सांगा सोल्युशन मी तयार करतो स्टूडेंट भरपूर सोल्युशन तयार करतो चल मी आता याचं सोल्युशन चार्ट देतो स्टूडेंट चला मी पहिले हे माझे आयन घेतले स्टूडेंट चला आयन घेतले तर काय होणार आहे पहिला माझा मी एने घेतला स्टूडेंट चला मी एने मेटल घेतो ओके एने मेटल पुन्हा बघू कंबाईन करा स्टूडेंट हा एफ मायनस वर कंबाईन करा काय तयार होणार आहे चला एन ए आणि चला स्टूडेंट एन ए अँड स्टूडेंट एफ मायनस घेतला तर सोल्युशन काय व्हायला पाहिजे स्टूडेंट सांगा एन ए एफ सोल्युशन होईल ओके होईल का स्टूडेंट अरे होईल का रे हा यस हा त्याच्यानंतर मग मला सांगा स्टूडेंट हा एन ए अँड कोण घेतला स्टूडेंट त्यानंतर कोण घेतला सी एल मायनस घेतला तर काय तयार होईल स्टूडेंट बोला एन ए सी एल होईल हा त्याच्यानंतर चला एन ए अँड कोण घेतला बी आर घेतला स्टूडेंट काय होईल तयार बोला एन ए काय होईल बी आर ओके त्याच्यानंतर स्टूडेंट एन ए घेतला आयडीन घेतला काय होईल स्टूडेंट बोला एन ए हाय ओके त्याच्यानंतर स्टूडेंट मी एन ए घेतला अँड स्टूडेंट काय घेतला एन ओ थायस घेतला काय तयार होईल स्टूडेंट चला एन ए एन ओ ओके हा त्याच्यानंतर एन ए घेतला स्टूडेंट काय घेतला मी एस ओ फोर घेतला काय तयार होईल स्टूडेंट सांगा नाही 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 एन ए ट्वाईस एस ओ फोर राहिला पासून स्टूडेंट इकडे किती येत याच्यावर आता चार्ज किती स्टूडेंट इकडे दोन आतापर्यंत चार्ज किती होते वन 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 होते आता टू आहे म्हणून मला दोन एन ए वापरावं लागतील ना स्टूडेंट एका एन एवर चार्ज किती असतो स्टूडेंट एक म्हणजे आता दोन ओके आता स्टूडेंट मी एन ए घेतला स्टूडेंट अँड कोण घेतला सी ओ थ्राइस घेतला स्टूडेंट पहा याच्यावर मला वन वन याच्यावर वन याच्यावर मायनस मायनस याच्यावर मायनस मायनस चला पाहू सांगा आता काय होईल करेक्ट करेक्ट एन ए टू सी ओ थ्राइस ओके आता मी यांचे हा ओ थ्री करेक्ट यांचे नाव लिहितो स्टूडेंट पहा यांचं नाव लिहितो चला याचं नाव काय स्टूडेंट चला सो काय नाव येईल स्टूडेंट सांगा सोडियम काय नाव येईल सांगा हा सोडियम फ्लोराईड काय नाव आहे सोडियम फ्लोराईड ओके याचं नाव घ्या स्टूडेंट चला सोडियम करेक्ट सोडियम क्लोराईड ओके डन याचं नाव घ्या स्टूडेंट सोडियम ओके सोडियम ब्रोमाइड ब्रोमाइड अवघड आहे का स्टूडेंट लय सोपं आहे काय अवघड नाही सायन्स ओके याचं नाव काय स्टूडेंट बोला करेक्ट सोडियम आयो डाइड झाला ओके डन याचं नाव सांगा स्टूडेंट करेक्ट सोडियम नायट्रेट व्हेरी गुड याचं नाव काय मला स्टूडेंट बोला याचं नाव काय हा सोडियम झाला स्टूडेंट
सल्फेट झाला ओके हे सोल्यूशन झाले स्टूडेंट चला याचं नाव काय सोडियम कार्बोनेट झाले ओके डन स्टूडेंट आता काय पुढे आपण दुसरे कंपाउंड आहेत ओके चला पाहू स्टूडेंट आता मी एलिमेंट चेंज करतो ओके मी कोणता घेतला स्टूडेंट मी आता पाहू स्टूडेंट मी जनरली आता कुठले एलिमेंट घेतो स्टूडेंट मला रिएक्शन डन करायचे चला मी आता रिएक्शन डन करण्यासाठी या हा नसणार आहे स्टूडेंट याच्यापेक्षा खाली सोल्युशन पाहिजे मला.